सिटीतून पास करतो तेव्हा या की मधून आपल्याला ऑन ऑफ करता येते. काय आहे हे? रिचार्जेबल बॅटरी. आणि हे आहे की, हे आहे त्याचे वायर्स, आणि हे आहे कंडेन्सर, हे दोन डीसी मोटर आणि एक एनर्जी प्रोड्युसर, आणि हे पण एनर्जी प्रोड्युसर. जेव्हा आपण रेड वायर आणि ब्लॅक वायर या कंडेन्सरला अटॅच केलेले आहेत, आणि या दोन डीसी मोटरच्या दोन्ही वायर एकमेकांना ऑपोजिट डायरेक्शनने अटॅच केलेले आहेत, जेव्हा डीसी मोटर फिरते तेव्हा या एनर्जी प्रोड्युसरनं या रबरनं एनर्जी ह्याच्यात पास होते, आणि ह्याच्यातून एनर्जी पास होते. ऍक्सल रोटेट झाल्यानंतर हे सुद्धा मोटर ह्याच्या पॉवरनं चालते, आणि ह्याच्यावर आपण एलईडी बल्ब आणि रिचार्जेबल बॅटरी सुद्धा आपण चार्ज करू शकतो. याच्यावरून आपल्याला 30-30 एनर्जी वापस वापरता येते. म्हणजे याला कोणती एनर्जी म्हणतात? परपेच्युअल एनर्जी म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये एक्सटर्नल एनर्जी सप्लाय करायची गरज नाही. विदाउट एनर्जी आपण ओनली बाय युझिंग द बॅटरी वी कॅन रिजनरेट द इलेक्ट्रिसिटी. ओके, नाईस.